नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नुकतंच महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या संदर्भात प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावागावांमध्ये या योजनेच्या अंतर्गत आपल्या महिला भगिनी फॉर्म भरत आहे. फॉर्म भरताना येणाऱ्या अडचणी, सुरुवातीला याचे निकष, ह्या सगळ्या अडचणीतून सामोरं जात जात हे सगळे फॉर्म आता भरले जात आहे. आता जर आपण बघितलं तर जवळपास 1,13,91,000 फॉर्म आस्था गायत भरले गेलेले आहेत. एवढ्या माता भगिनींनी फॉर्म भरलेले आहेत. आता त्यांचे फॉर्म भरल्यानंतर अप्रुव्हल संदर्भात हे सगळे गोष्टी समोर येतीलच. कोणते फॉर्म अप्रूव्ह झाले, कोणते रिजेक्ट झाले, जरी अप्रूव्ह झाले तर जवळपास हे एवढ्या मोठ्या संख्येने जर फॉर्म आले तर या सगळ्या माता बहिणींना प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये द्यायचे आहे. या संदर्भात सोशल मीडियाला बऱ्याचशा न्यूज समोर येत आहे. सोशल मीडियामधून त्या त्या डिपार्टमेंटचे जे अर्थमंत्री आपले दादा आहेत, ह्या दादांच्या डिपार्टमेंटकडनंच सुरुवातीला नकार घंटा येत होते किंवा अशा प्रकारची योजना राबवण्याबाबत त्या डिपार्टमेंटकडनं, म्हणजेच अर्थ डिपार्टमेंटकडनं याला नकारात्मक सांगण्यात आलं होतं. तरी सुद्धा ही घोषणा मंजूर केली आहे आणि याचा भविष्यामध्ये जाऊन खूप मोठा प्रभाव किंवा खूप मोठा खर्च हा या खात्यावरती पडणार आहे. मग अर्थ मंत्रालयाकडनं जे सांगण्यात आलंय, आपले मुख्यमंत्री महोदय, आपले उपमुख्यमंत्री महोदय, अर्थमंत्री, त्या डिपार्टमेंटचे अधिकारी आणि संबंधित महिला आयोगाच्या अध्यक्षा किंवा महिला डिपार्टमेंटचं जे आहे, महिला बाल विकास मंत्री आहे आदिती तटकरे, यांचं म्हणणं काय, ह्या सगळ्या गोष्टींचा उहापोह सध्या सोशल मीडियावरती चाललेला आहे. याच्यातनं समोर असं निगेटिव्हिटी येते की हे फक्त सरकार येणाऱ्या विधानसभेसाठीच फक्त ह्या घोषणा करणार आहे का, नंतर ह्या बंद होतील का, किंवा हे सुरुवातीला जे सांगितलंय ते मिळणार का. 19 ऑगस्टला रक्षाबंधन आहे. पहिला तुमचा हा जो हप्ता म्हणूया किंवा पहिली जी तुम्हाला सरकारकडनं रक्कम मिळणार आहे ही 3,000 रुपये मिळणार आहे. 1 जुलैपासून ही योजना कार्यरत सुरुवात झाली आहे आणि त्यात पहिलं तुम्हाला अमाऊंट मिळणार आहे 19 ऑगस्टला. पहिले 15 ऑगस्ट होतं, 19 ऑगस्टला रक्षाबंधन आहे. ह्या रक्षाबंधनाच्या दिवशी हे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला ओवाळणीच्या स्वरूपामध्ये 3,000 रुपये 19 ऑगस्टला देण्यात येणार आहे अशी घोषणा केली आहे. पण सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या गोष्टी घडत आहे, थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून ह्या बातम्या काय आहे, याच्यात किती तथ्य आहे आणि या संदर्भात माननीय आदिती तटकरे यांनी काय विधान केलं आहे आणि त्यांनी स्वतःच्या ट्विटर अकाउंटवरनं काय सांगितले, थोडक्यात बघूया. मग मुख्यत्वे 2 प्रश्न, 1,500 रुपये खरंच मिळणार आहे का, हे सगळ्या प्रोसेसमधनं तुम्हाला माहिती आहे तुमच्या जिल्ह्यात तुमच्या गावामध्ये सरकारने मोठे मोठे बॅनर लावलेले आहे. प्रत्येक चौकात चौकात बॅनर लावलेले आहे. प्रत्येक त्या त्या डिपार्टमेंटनी त्या त्या जिल्ह्यातील मंत्र्यांच्या अगेन्स्ट त्यांचे फोटो लावून ते सगळं लावलंय. नगरसेवकांना सुद्धा इथे काय आज्ञा सविस्तर सांगण्यात आलं होतं त्या त्या डिपार्टमेंटला. म्हणजे आता नाशिकमध्ये मी बघतोय नाशिक महानगरपालिकेची पूर्ण कर्मचारी वर्ग ह्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत सगळ्या जिल्ह्यांमध्ये माहिती प्रोव्हाइड करत आहे. वार्ड वाईज माहिती चालू आहे. सगळ्या ह्या सूचना वरतून आलेल्या आहेत. त्या संदर्भात GR तसे काढलेले आहे आणि मध्येच सोशल मीडियावर ह्या अशा बातम्या काय येत आहे. मग खरंच 19 ऑगस्टला रक्षाबंधनला ओवाळणीच्या स्वरूपात 3,000 रुपये मिळणार का, थोडक्यात याच्याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया. आजचीच म्हणजे 27 जुलै 2024 ची ही बातमी आहे लोकमतला आलेली, लोकमत न्यूज पेपरला. लाडकी बहीण दादांच्या खात्याचा आक्षेप. दादांच्या खात्याचा म्हणजे काय, तर अर्थ डिपार्टमेंट जे आहे ते अर्थमंत्रीचं अर्थ डिपार्टमेंट आहे, ते डिपार्टमेंट दादांकडे आहे, उपमुख्यमंत्री दादांकडे आहे, तर ह्या डिपार्टमेंटचा आक्षेप होता असं म्हटलं जातंय. योजनेवरती व्यक्त केली चिंता. राज्यावरील 8,00,000 कोटी रुपयांच्या कर्जाकडे वेधले होते लक्ष. राज्यावरती ऑलरेडी कर्ज आहे आणि आता या योजनेसाठी दरवर्षी 2,000 कोटींचा बोजा अर्थ मंत्रालयावरती पडणार आहे. थोडक्यात समजून घेऊया त्यांनी महत्वाचे मुद्दे काय सांगितले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने जाहीर केलेली ही योजना, उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात ही योजना जाहीर केली असली तरी अर्थ खात्याने त्याचा आक्षेप घेतला होता. ही बाब आता समोर आली आहे. राज्यभर या योजनेसाठी महिला अर्ज भरत असताना आता महायुतीच्या यावरून वादाची ठिंगी पडलेली आहे. आता ह्या कितपत खरं आहे पुढे माननीय आदित्य तटकरे यांचे पण तुम्हाला ट्विट मला दाखवतो. आता या योजनेसाठी तुम्ही जर बघितलं
या राज्यावर आधीच भरमसाठ कर्ज असताना या योजनेसाठी वर्षाला 46,000 कोटी रुपयांची तरतूद करावी लागेल. आता मी मागचं विधान परत मागे घेतो आणि तुम्हाला परत सांगतो की 2,000 कोटी म्हटलं होतं, इथे आहे 46,000 कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार आहे. कुणाला करावी लागणार आहे? त्या अर्थसंकल्प अर्थमंत्र्यांना किंवा त्या डिपार्टमेंटला करावं लागणार आहे. आता यामध्ये राज्यावरील कर्जाचा बोजा 8,00,000 कोटी रुपयांच्या आसपास पोहोचेल याकडे लक्ष वेधत योजना आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नसल्याचे अर्थ विभागाचे म्हणणे आहे. परंतु निवडणुका जिंकायच्या असतील तर वैयक्तिक लाभांच्या योजनांची गरज आहे. मध्य प्रदेश सरकारचा अनुभव लक्षात घेत ही योजना वरदायिनी ठरेल, त्यामुळे कसल्याही परिस्थिती या योजनेची अंमलबजावणी करायचीच असे महायुतीतील वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत ठरले. अर्थ खात्याच्या या आक्षेपाकडे दुर्लक्ष करीत लाडकी बहीण योजनेची घोषणा करावी लागली. आता यामध्ये बघितलं तर 1 कोटी महिलांनी भरले अर्ज. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत 1,13,91,000 अधिक अर्ज आलेले आहे. मात्र तुम्ही विचार करा, एवढे अर्ज आहे, जवळपास 1.25 कोटी जर अर्ज आले तर प्रत्येक महिन्याला 1,500 रुपयांनी मोठी अमाऊंट या अर्थ मंत्रालयावरती पडणार आहे किंवा या डिपार्टमेंटकडे पडणार आहे. सो याचाही अर्थमंत्र्यांनी किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेतलेली आहे. अर्ज छाननीसाठी विधानसभा मतदारसंघनिहाय समिती नियुक्तीचे अधिकार पालकमंत्र्यांना. आता तुमचे अर्ज गेल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की तुमचं अप्रुव्हल होणार आहे. मग अप्रुव्हल होण्यासाठी हे सगळं मतदारसंघनिहाय समिती नेमण्यात आलेली आहे. योजनेच्या सुलभ अंमलबजावणीसाठी गठीत केलेल्या अशासकीय सदस्यांच्या तालुका आणि वार्ड निहाय समितीऐवजी विधानसभा क्षेत्रनिहाय समितीकडे अधिकार देण्यात आले आहेत. तालुका आणि वार्डस्तरीय समिती प्राप्त अर्ज छाननी करून ती जिल्हाधिकाऱ्यांना सादर करेल. त्यानंतर ती यादी विधानसभा मतदारसंघनिहाय समितीकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. या समितीत असलेल्या 2 अशासकीय सदस्य अध्यक्ष निवडीचे अधिकार पालकमंत्र्यांना देण्यात आले आहे, तर शासकीय सदस्य नियुक्तीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत. अशासकीय सदस्य या समितीचे अध्यक्ष असेल, त्यामुळे सत्ताधारी पक्षांना आपल्या सोयीच्या सदस्याला अध्यक्षपद देणे शक्य होणार आहे. तिजोरीची चिंता कशाला? 2.5 कोटी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे. किती? 2.5 कोटी. अजून जवळपास 1 कोटी फॉर्म किंवा 2.25 कोटी फॉर्म यांना बाकी आहे. या महिला ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या नाहीत, त्या त्यांच्याच आसपास असलेल्या दुकानातून मंडईतून खरेदी करतात. त्यांच्या हातात पैसा आल्यास अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, पण महिलांवर अन्याय करायची सुप्त इच्छा असलेल्यांना तिजोरीची चिंता सतावू लागली असं सुधीर मुनगंटीवार भाजप नेते वनमंत्री त्यांचं म्हणणं आहे. मग योजना राबवूच नाही का? म्हणजे नरेश मस्के यांनी म्हटलेलं आहे, राज्यावर कर्जाचा बोजा आहे म्हणून योजना राबवायच्या नाहीत असे काही नाही. ही योजना गोरगरीब कष्टकरी महिलांसाठी आहे. जमा खर्च किती, कर्ज किती हे पाहणे वित्त विभागाचे काम आहे, हे त्यांनी केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतलेल्या निर्णयाचं योग्यच आहे. आता याबद्दल अजून पेपरला बातम्या खूप जास्त आल्या. दरवर्षी हवे 2,000 कोटी. तसं बघितलं पाठीमागच्या न्यूज पेपरमध्ये सकाळी टाकलेली बातमी आहे, 2,000 कोटी दरवर्षी लागणार आहे. 46,000 कोटीचा बोजा वित्त खात्यावरती पडणार आहे, कर्ज वाढणार आहे, अर्थ खात्याचे ताशेर आहे. मुनगंटीवार यांनी आक्षेप खोडलेत, आता तुम्हाला मी सांगितलं. तर यामध्ये परत तीच बातमी आलेली आहे की आता सरकारच्या तिजोरीवरती अजून याचं काय आहे, या तिजोरीवरती कर्ज वाढणार आहे आणि हे कर्ज कुठून फेडायचं? तर सर्वसामान्य किंवा आपल्याच लोकांकडनं हे कर्ज फेडावं लागणार आहे. टॅक्सेस वगैरे असतील किंवा वेगळ्या पद्धतीने काय म्हणजे आपण त्याला भाववाढ होण्याची चान्सेस असू शकतात वगैरे. मी याच्यावरती भाष्य करत नाही किंवा मी तुम्हाला असे बोलत नाही होईल असं, पण सांगतो एवढाच मुद्दा आहे की यावरती ही न्यूज पेपरला किंवा सोशल मीडियाला ही भरपूर फिरत आहे. वित्त खात्याचे आक्षेप डावलून आणली लाडकी बहीण योजना. पुढारींनी दिलेली योजना, पुढारी या वृत्तपत्रात दिलेली न्यूज आहे. आक्षेपांचा भाजप सेनेचा आक्षेप, अजित पवारांची कोंडी, अर्थ खात्याने घेतले प्रमुख आक्षेप. लाडकी बहीण योजनेसाठी दरवर्षी 46,000 कोटींचा खर्च होणार, हा निधी कसा आणणार? राज्यासमोर 7.8 लाख कोटीचे कर्ज असताना अशी योजना आणणे कितपत योग्य? 8 लाख कोटींचं कर्ज महाराष्ट्र राज्यावर आहे. सध्या महिलांसाठी अनेक योजना आहेत, त्यात आणखी एक योजना, या योजनेच्या व्यवहार्यतेचा वरचेवर आढावा घेण्याची गरज. योजनेच्या अंमलबजावणीसाठी 5% प्रशासकीय खर्चावर विभागाने ठेवले बोट. आता हे सगळं जर करायचं जनतेसाठीच करावं लागणार आहे, आणि अर्थात ही योजना महिलांसाठी, अशा महिलांसाठी ज्यांना गरज आहे, खरंच चांगली आहे. फक्त हा खर्च कुठून काढायचा आहे किंवा अवास्तव खर्च जर कुठे होत असेल तर तो नक्कीच कमी करावा. मी सांगू इच्छितो की बऱ्याच वेळेस हे राजकीय जे पुढारी वगैरे असतील यांच्यावर सुद्धा खर्च अमाप होतो. तिथून जर काही कटछाट करत आली तर नक्कीच करावी. किंवा एखादा कार्यक्रम जेव्हा मंत्र्यांचा असतो तेव्हा
जो खर्च केला जातो त्या खर्चात पण कुठे कपात करता आली आणि त्याचाच एक हिस्सा म्हणून हा आपल्या लाडक्या बहिणींसाठी ही योजना कार्यरत राहिली तर अजून चांगली गोष्ट आहे. याच्यावरती नक्कीच विचार करायला पाहिजे. आता आदिती तटकरे यांनी ट्विट केलंय, तशी लोकसत्ता त्यांची न्यूज पण आलेली आहे की न्यूज आणि हे एक सेम आहे. त्यांनी काय सांगितलं बघा, विभागाची मंत्री म्हणून म्हणजे ह्या मंत्रीपदावरती आहे, महिला बालकल्याण विकास अधिकारी आहे, महिलांसाठी स्कीम आहे, मंत्री म्हणून जबाबदारीने सर्व प्रसार माध्यमांना सांगू इच्छित आहे की हे कुणाचं आहे ट्विट, आदिती तटकरे यांचं आहे. कोणत्याही आक्षेप उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार आणि अर्थ विभागाने योजना जाहीर केल्यानंतर घेतले नाही. महिला सक्षमीकरणाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सर्व प्रक्रिया पूर्ण करून आणि योजना राबवण्यासाठी लागणाऱ्या निधीची पूर्तता करून ही योजना सुरू केली आहे. माध्यमांच्या तथ्यहीन बातम्यांमुळे, हे काय सांगितलंय, तथ्यहीन बातम्यामुळे योजनेबाबत राज्यातील महिला भगिनींमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. योजनेबाबत आपणास माहिती हवी असल्यास विभागाची मंत्री म्हणून मी सदैव तत्पर आहे. आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांच्या सक्षम नेतृत्वाखाली असलेले राज्य सरकार ही योजना यशस्वी करून सर्व लाभार्थी महिला भगिनींना योजनेचा लाभ मिळवून देत महिला सक्षमीकरण साठी घेतलेला वसा पूर्णत्वास नेणार. आता यांनी सांगितलं की पूर्ण जबाबदारी मी घेते आणि ही योजना मात्र आपल्या माता भगिनींसाठी नक्कीच फायदेशीर असू शकते असं त्यांचं म्हणणं आहे. जी न्यूज चालू आहे त्यात काही तथ्य नाही असं त्यांनी ट्विटरवरती म्हटलेलं आहे. सो ही चांगलीच योजना आहे, बघूया या माता भगिनींसाठी ही योजना कितपत उपयोगात येईल कळेल आपल्याला 19 ऑगस्ट पर्यंत. पण माझ्या माहितीप्रमाणे ज्या पद्धतीने सरकार सध्या करते तो त्यांचा काही की हेतू असू ना, पण त्या हेतूच्या अगेन्स्ट जर आपल्या लाडक्या बहिणींना जर हे हा लाभ मिळत असेल तर नक्कीच याचं आपण स्वागत करायला पाहिजे. काही मुलींसाठी त्यांनी जी आर पण काढले की त्यांना शिक्षणामध्ये सुद्धा सवलती 100% दिलेली आहे. नक्कीच या चांगल्या गोष्टी आहे. अर्थात असू द्या त्या, तुम्ही त्याला काही नाव द्या, विधानसभा येणार आहे म्हणून केलं असू देत, त्याही काही कारण असेल त्यांनी काढलंय काही का असताना, पण ही चांगल्या योजना असेल तर स्वागत नक्कीच केलं पाहिजे. फक्त हे योजना कागदावर राहू नये, ही सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली पाहिजे याची काळजी सरकार आणि प्रशासकीय यंत्रणेने नक्कीच घ्यायला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करू आपण. तुम्हाला याबद्दल अजून काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तुर्तास मी थांबतो, खूप खूप धन्यवाद.